पेडेकर, चिंग्स, काट दरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाबडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक, मिरची व चटणी मसाला, एवन क्वालिटी ड्रायफ्रूट्स करिता 1961 पासून सुप्रसिद्ध, सोनम मसाले अँड ड्रायफ्रूट्स नवीन रूपात नवीन जागेत, उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये। आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉर्ड शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा। दादा या निवडणुकीत जे काही झालं जो काही पराभव बघितला गेला किंवा जे काही घडलं तर यातून तुम्ही पॉझिटिव्ह आहात पण तुम्ही तुमच्याबरोबर जी लोक तुमच्याबरोबर लढली ज्यांनी तुम्हाला साथ दिली अशा सर्व कार्यकर्त्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे? मी कार्यकर्त्यांना एवढंच सांगतो की पराभवानं खचून न जाता आपल्याला ज्या लोकांनी साथ दिली त्यांच्यासाठी आपल्याला उभं राहिलं पाहिजे। ज्या लोकांनी ह्या सगळ्या दबावाला बळी न पडता इतका प्रचंड राजकीय दबाव असताना अर्थकारण असताना दडपशाही असताना इथून बाजूला जाऊन त्याच्यातून ज्या लोक आपल्याबरोबर राहील त्यांच्यासाठी आपल्याला खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे आणि मला माझ्या कार्यकर्त्यांच्यावरती 100% विश्वास आहे की त्याच्यातून ती उभारी घेतील काही अडचण येणार नाही। उलट माझं त्यांना झालं आहे आमच्याकडे कसं कोण कोणाचं सांत्वन मी त्यांचं करतो ते माझं करतात इतकं प्रेम आत्मीयता आणि इतका आपुलकीनं ते आम्हाला सावरतात कुटुंबाला। जे कार्यकर्ता येऊन भेटतो आहे तो मला म्हणतो आहे भाऊंना दादा तुम्ही सावरा भाऊंना जाऊन भेटतो आहे दादांना तुम्ही सावरा आणि आम्ही दोघं मिळून म्हणतो यार बाळा तुम्ही सावरा आपण सगळे बरोबर राहू आणि मला खात्री आहे की याच्यातून नक्की उभारी घेतील असे फार काय खचले नाहीत। उलट 2014 निवडणुकीच्या नंतरचं जे वातावरण आमच्या कुटुंबात किंवा कार्यकर्त्यांच्यात होतं त्याच्यापेक्षा कितीतर सकारात्मक वातावरण ह्यावेळी आहे। मला खात्री आहे की याच्यातून नक्की सावरून अत्यंत सक्षमपणे कामाला लागतील आणि मायामध्ये ते कामाला लागलेत कारण की हा पराभव भाऊंचं शेवटची निवडणूक म्हणून जे भाऊ म्हणत होते त्यामुळे फारच जिवारी लागलेलं आहे पण जिवारी लावून घेऊन शांत न बसता जिवारी लावून घेऊन त्या पराभवातून विजयाकडे जाणं ह्या दृष्टिकोनातून सगळेजण कामाला लागलेत इतकं पर्टिक्युलर काम होईल मला खात्री आहे 100% त्यांना सावरतील आणि मी त्यांना मेसेज आपल्या निमित्त ह्या मुलाखतीच्या निमित्तानं त्यांना पण मी असा मेसेज देईन की घाबरू नका आपण सगळेजण बरोबर राहूया। 91,000 लोक म्हणतात की तुम्ही बरोबर आहात आणि ह्याच आपला सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि ती शक्ती बरोबर घेऊन त्याच्यात वाढ करण्याच्या दृष्टिकोनात आपण सगळेजण काम करूया हा मेसेज मी त्यांना या निमित्ताने देईन।